हॅलो फ्रेंड्स, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे टुकटुक माकड. माधवला एक वाईट सवय होती. आईने काहीही खायला दिले की तो ते घेऊन घराबाहेर जायचा. माधवचे सोबती पटांगणावर खेळत, तिथे ते जाई आणि खाऊ खाई. खाताना इतरांना तो हाताचा अंगठा दाखवत बोले, टुकटुक माकड, मी खातो पापड, तू खा थापड. माधवची ही खोड कशी घालवावी ही आईला कळेना, तो तिचं बिलकुल ऐकत नसे. एके दिवशी माधव शाळेतून घरी आला. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली असे बडबडत होता. आईने माधवला दोन केळी हातात दिली. आईसमोर माधवानं एक केळं मटकावलं आणि तिची नजर चुकवून दुसरं केळं खिशात घातलं आणि तोंड पुसून तो पसार झाला. पटांगण 15-20 पावलं दूर राहिलं. माधवानं मोठ्या ऐटीत खिशातून केळं काढलं, साल फेकून दिलं. हातात केळं घेऊन तो पटांगणाकडे धावू लागला. तोच एकाएकी कोणी माधवावर धडक घातली. तो बघतो तर एक माकड होतं. केळं हिसकावून ते पळून गेलं. जवळच एका भिंतीवर ते बसलं व माधवकडे बघून फिदीफिदी हसू लागलं, केळं खाऊ लागलं. जणू ते चिडवत होतं, टुकटुक माधव, केळं खातं माकड, तू खा थापड. माधव रडला, ओरडला आणि ते शेवटी फजेती होऊन घरी परतला. माधवचा उजवा हात, अंगठा आणि बोटं माकडाने ओरबाडली होती. पुढे 4 दिवस ती शेकत बसला. या घटनेनंतर पुढे कधीही त्यानं खाऊ घराबाहेर नेला नाही किंवा इतरांना खाताना अंगठा दाखवला नाही. तर अशा प्रकारे माधवची खोड तर जिरली. आणि तुम्ही असं कोणाला चिडवून तर खात नाहीत ना? जर खात असाल तर ती सवय आजपासूनच सोडा आणि मिळून वाटून खायला शिका. तुम्हाला माझी ही आजची ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ससोबत शेअर करा आणि जर तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर आला असाल तर लाईक करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला सर्वात आधी माझे व्हिडिओज पाहता येतील. थँक्यू फॉर वॉचिंग.